बनवणार आहे आलू गजर फ्राय मसाला. कसा बनवायचा पहा. इथे मी बटाट्याचे सगळे सालं काढून अशी उभे काप करून घेतले आहेत. गाजराचं पण सालं काढून गाजर पण असे पातळ उभे काप करून घेतले आहेत. लक्षात ठेवा, गाजर बटाट्याचे पूर्ण पातळ करायचं आहे, बारीक करायचं म्हणजे त्याच्यात फ्राय होईल. त्यासाठी इथे मी 3 ते 4 उभे पातळ काप मिरचीचे करून घेतले आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करू शकता. इथे मी उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे, गरम मसाला 1/2 चमचा, हळद 1 चमचा, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे, जिरे, मोहरी. इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवून दिले आहे. आपली कढई चांगली कडकडीत गरम झाली आहे. त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे तेल घ्यायचंय. तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे. सर्वप्रथम आपण 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तळतळली. पुन्हा 1/2 चमचा आपल्याला जिरे वापरायचे. जिरे मोहरी चांगली भाजली गेली आपल्याला. त्याच्यामध्ये कांदा आपला तेलामध्ये चांगला शिजलेला आहे. आपण आता याच्यामध्ये हे मिरचीचे उभे केलेले पातळ काप घालायचे आहे. मिरची कमी तिखट असल्यामुळे 4 ते 5 मिनिटात बारीक पटकन घेतले आहे उभे पातळ काप. मिरची मिरची जास्त तिखट असेल तर तुम्ही 2 ते 3 मिरची वापरल्या तरी चालेल. किंवा कमी तिखट असेल तर 1/2 मिरची वापरली तरी चालेल. कांदा आणि मिरची आपली तेलामध्ये व्यवस्थित चांगली तळली गेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सर्वप्रथम हिंग घालूया, हळद, गरम मसाला, परतून झालंय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गाजराचे काप घालायचे. गाजराचे काप 2 मिनिट भर अगोदर आपण चांगले परतून घेऊन नंतर आपल्याला हे बटाटे घालायचे आहेत. नाही तर बटाटे चांगले शिजले जातील आणि गाजर कच्चं राहील. गाजर थोडं शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला अगोदर गाजर शिजून घ्यायचंय. अगदी थोडस चिमूट भरून मीठ टाकायचंय. आपल्याला नंतर बटाटा वगैरे घातल्यानंतर भाजीमध्ये एक्स्ट्रा मीठ घालायचं आहे. आता आपण 2 मिनिट अगोदर गाजर वापरून घेऊया. पाणी बिलकुल घालायचं नाही, कारण आपण गाजर बटाटा म्हणजे आलू गाजर फ्राय भाजी बनवणार आहे. त्यासाठी पाणी बिलकुल वापरायचं नाही. 3 मिनिट आपण अगोदर गाजर वापरून घेणार आहोत, नंतर आपल्याला बटाटा घालायचा आहे. कलदा आपले 2 ते 3 मिनिट झाले आहेत. आपण पाहूया किंवा गाजर आपला अगदी थोडस हलकस सॉफ्ट झाला आहे. आता आपण हे बटाटे उभे लांब कापलेले काप घालायचे आहे त्याच्यामध्ये. नंतर आपल्याला कस्तुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची आहे. कस्तुरी मेथीने भाजीला फ्लेवर छान येतो आणि चवी खूप छान सी लागते. हातावरून चवीसाठी मीठ वापरायचं आहे. अगोदर मी 1 चिमूट मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसंच मी मीठ वापरणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप टेस्टी आणि चविष्ट ही भाजी लागते. लहान मुलं अशी गाजर बटाटा खात नसते, अशी फ्राय भाजी बनवून दिली तर त्यांच्या पोटामध्ये अवश्य गाजर जाईल. त्यासाठी तुम्ही अवश्य ही फ्राय भाजी कशी बनवायची ते पहा. आता आपण त्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही घालायचं. पुन्हा 7 ते 8 मिनिटं असं झाकण ठेवून द्यायचंय. पण अधूनमधून आपल्याला चेक करायचंय शिजली किंवा कच्ची राहिली किंवा खाली लागलं गेले. त्यासाठी आपल्याला अधूनमधून चेक करायचंय. 8 ते 10 मिनिटांमध्ये आपली भाजी व्यवस्थित शिजली जाईल. हे पहा, 8 ते 10 मिनिटं झाली आहे का पहा. चला तर आपली भाजी तयार आहे का पाहूया. मस्त सुगंध येतोय भाजीचा. हे पहा, आपली भाजी शिजली का आपण पाहूया. हे पहा, मस्त तस व्यवस्थित भाजी शिजली गेली आहे. हे पहा, गाजर पण व्यवस्थित चांगलं फ्राय झाले. आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप छान आणि चविष्ट अशी ही भाजी लागते.
वाटणार आहे का, प्लेट मध्ये भाजी काढून घेऊया। अशा पद्धतीने आपली आलू गाजर फ्राय भाजी तयार आहे। खाण्यासाठी खूप चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी ही लागते आणि कमी वेळामध्ये तुम्ही ह्याला बटाटा गाजर फ्राय भाजी म्हटलं तरी चालतं। बिना पाण्याची कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये मस्त अशा आपली टेस्टी भाजी तयार आहे, अवश्य करून पहा।